पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा नसेल ही गॅरंटी. देशाचे फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जो निकाल येईल तो स्वीकारायला तयार. पुण्यातील सभेमध्ये संजय राऊतांनी भाजपला आव्हान दिले. आम्ही ईव्हीएम वर टीका करत नाहीये, पण लोकांचा विश्वास नाहीये. या देशातली फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा, फक्त एक. मग विधानसभेच्या असेल, लोकसभेच्या असेल, नाहीतर पुण्याच्या महानगरपालिकेची घ्या. फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा, आणि मग जो काही निकाल असेल तो संपूर्ण देश स्वीकारायला तयार आहे. 2024 नंतर देशाला शिवसेनेला लागलेली पनवती 100% जाईल. साडेसाती गेली, आता पनवती जाईल. पुण्यातल्या सभेमध्ये संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. मला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली की या महाराष्ट्रातल्या संतांची भाषा आहे, आयशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजावा. 2024 नंतर या महाराष्ट्राला लागलेली पनवती, आपल्या शिवसेनेला लागलेली पनवती, या देशाला लागलेली पनवती ही 100% दूर होते. साडेसाती गेलेली, आता पनवती सुद्धा जाईल. आज जे तुम्हाला नरेंद्र मोदी दिसत आहेत, ही बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे.